नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे अचीवर्स अकॅडमीमध्ये। तर आजपासून आपण नेटवर्कचे लेक्चर पण स्टार्ट करतोय, कारण नेटवर्कचं नॉलेज बऱ्याच सब्जेक्टसाठी तुम्हाला प्री रिक्विजिट आहे, त्यामुळे आपण नेटवर्कचं पण सिलेबस पॅरलली पॉवर सिस्टम सोबत करूया। कारण नेटवर्कचे जे कन्सेप्ट आहेत, मग ते टू पोर्ट नेटवर्क असेल तुमचं, एबीसीडी पॅरामीटर असेल, त्याच्यानंतर तुमचं बॅलन्स अनबॅलन्स थ्री फेज सर्किट असेल, थेरम असेल थेवेनियन्सचा, मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर असेल, सुपरपोजिशन असेल, हे सगळं थेरमचं ऍप्लिकेशन आपलं पॉवर सिस्टीममध्ये पण फॉल्ट अनालिसिसमध्ये केलंय आपण, ठीक आहे। सगळीकडे मशीनमध्ये पण तुम्ही जर डीसी मशीन बघितली तर नेटवर्कचंच नॉलेज लागतं तुम्हाला, व्होल्टेज किती असणार, टर्मिनलला व्होल्टेज किती असणार, ईएमएफ किती इंड्यूस होणार, या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला नेटवर्कची गरज आहे। तर आज आपण पहिलं नेटवर्कचे जे पॅरामीटर आपले जे नेटवर्कचे एलिमेंट आहे आर एल आणि सी याबद्दल थोडस बघणार आहे, त्यांच्या प्रॉपर्टीज काय असतात। त्यानंतर आपण व्होल्टेज सोर्स बद्दल बघणार आहे, डिपेंडेंट आणि इंडिपेंडेंट व्होल्टेज सोर्स काय असतं, काही इम्पॉर्टंट डेफिनेशन पण बघणार आहे आपण, ठीक आहे। तर आज आपण इंट्रोडक्शन बघूया थोडंसं, रेजिस्टन्स बघणार, इंडक्टर त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज काय असतं, करंट काय असतं, तो लॅग करतो लीड करतो इंडक्टर करंट व्होल्टेजला, ते त्याच्या प्रॉपर्टीज आपण थोडेसे बघणार, कॅपॅसिटन्स बघणार, त्याचं बिहेवियर बघणार, सोर्स बघणार डिपेंडंट इंडिपेंडेंट, आणि काही डेफिनेशन आहे इम्पॉर्टंट ज्या की लिनियर आहे, त्यानंतर तुमचं नॉन लिनियर नेटवर्क, अजून तुमचं टाइम व्हेरियंट, टाइम इन व्हेरियंट, बायलॅटरल युनिलॅटरल लंप डिस्ट्रीब्युटेड, याचे डेफिनेशन आपण बघणार आहे, कारण त्याच्यावरती एक क्वेश्चन डिझाईन होतो तुमचा नेटवर्कवर, त्यामुळे आपण ते पण बघणार आहे। तर इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे बघणार आहे। तर आज हे 6 पॉईंट आपण डिस्कस करणार आहे या व्हिडिओ लेक्चरपर्यंत, ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर स्टार्ट करूया आपण मग। तर बघा, नेटवर्क आणि सर्किटमध्ये काय फरक आहे। नेटवर्क म्हणजे असं पूर्ण मोठं नेटवर्क असतं ज्यात करंट फ्लो होता आणि काही ठिकाणी करंट फ्लो होत पण नाही, कारण ऍक्टिव्ह असतं काही नेटवर्क, काही पॅसिव्ह पण असतं, राईट, त्याला नेटवर्क म्हणायचं। नेटवर्क समथिंग बिगर असतं, समजा हा सेट एक नेटवर्कचा, यात काही ठिकाणी करंट फ्लो होणार नाही होणार, पण ते नेटवर्क आहे। जर ज्याच्यातून करंट फ्लो होत असेल त्याला सर्किट म्हणतात। तर सर्किट काय, नेटवर्कचा सबसेट आहे, लक्षात ठेवायचं तुम्हाला, ओके। तर सर्किट काय मग, सर्किट हा नेटवर्कचाच पार्ट आहे, पण तो काय होतोय, क्लोज लूप मध्ये आणि त्यातून करंट फ्लो होतोय, हा पूर्ण ऍक्टिव्ह आहे, तर त्याला सर्किट म्हणायचं। त्यात बॅटरी आहे, एनर्जी सोर्स आहे तुमचे, ऍक्टिव्ह सोर्स आहे आणि त्यातून करंट फ्लो होते, अशा गोष्टीला सर्किट म्हणायचं। आणि नेटवर्क करंट फ्लो असेल नसेल तरी पण, आता जसं की फॉर एक्झाम्पल हा आपण एक रेझिस्टन्स लावून ठेवले, पण याला कोणताही एनर्जी सोर्सने दिलेला, ते आपलं नेटवर्क झालं, ओके। पण आपण जर याला बॅटरी लावली, एक रेझिस्टन्स आहे मध्ये करंट सोर्स आहे परत बॅटरी आहे आणि क्लोज पाथ प्रोव्हाइड केलाय, तर ऑब्व्हियसली हा काय, तुमचं सर्किट आहे। तर सर्किटमध्ये काय असतं, ऍक्टिव्ह सोर्स असतात आणि जे करंट फ्लो होत असतं, तर त्याला आपण काय म्हणतो, सर्किट। तर बेसिकली सर्किट हा नेटवर्कचा सबसेट आहे, नेटवर्क समथिंग बिग आहे आणि त्याच्यामध्ये सबसेट असणार हा तुमचा नेटवर्क, सॉरी सर्किट, ओके। तर अशा पद्धतीने तुम्हाला सर्किट आणि नेटवर्क काय आलंय पहिले इंट्रोडक्शनमध्ये। तर इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे काय, तर क्लोज लूप फॉलोड बाय इलेक्ट्रिक करंट कॉल्ड एज इलेक्ट्रिक सर्किट। जिथे जिथे करंट जात आहे तिथे तिथे त्याला सर्किट म्हणतात, जिथे करंट नाही जात आहे किंवा जातही आहे अशाला नेटवर्क म्हणायचं, ठीक आहे। चलो, तर पहिला जो नेटवर्कचा पॅरामीटर आपला तो आहे रजिस्टर। तर रजिस्टरचा जो सिम्बॉल असतो तो अशा पद्धतीने असतो, ओके, आणि याला मोजता ओहम मध्ये, याचं युनिट ओहम। तर बेसिकली काय करतो, हा रेझिस्टन्स काय एक मटेरियलची प्रॉपर्टी आहे, त्यामुळे काय होतं की तो करंटला अपोज करतो, इलेक्ट्रॉनच्या फ्लोला अपोज करतो। करंट म्हणजे काय, इलेक्ट्रॉनचा फ्लो, ते करंटला अपोज करणार, त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन इथं अपोज करणार, दुसरा इलेक्ट्रॉन येऊन याच्यावर कोलाइड होणार, अँड अकॉर्डिंग टू जूल्स लॉ हे कोलिजन झाल्यामुळे याची कायनेटिक एनर्जी लूज होणार इन द फॉर्म ऑफ हीट, ते इथं एक हीट प्रोड्यूस होणार। तर सिंपल आहे, रेझिस्टन्सचं काम काय, इलेक्ट्रिक एनर्जी कन्वर्ट करणं, इलेक्ट्रिक एनर्जी कन्वर्ट करणं हीट एनर्जी मध्ये, राईट। मग जिथे जिथे रेझिस्टन्स असणार वाइंडिंग मध्ये, तर वाइंडिंग मध्ये जो रेझिस्टन्स आहे तिथे आपल्या हीट काही ऍप्लिकेशन आहे नाही, मग तो तिथे अनडिझायरेबल आहे। पण बऱ्याच ठिकाणी हीटचं काम जे असतं आपल्याला, जसं तुमचं ओव्हन असेल, इलेक्ट्रिक हीटर असेल मोठमोठे, तर त्याच्यामध्ये काय होतं की जे आपले इंडक्शन हीटर आहे त्यामध्ये आपल्याला हीट प्रोड्यूस करायची आहे, कारण त्या हीटचं ऍप्लिकेशन आहे। त्या हीटवरून आपण काय करणार की मोठमोठे मेटल्स मेल्ट करणार,
बाकीच्या गोष्टी करणार, तर तिथे हीट युजफुल आहे आउटपुट. तर प्रत्येक वेळेला अनडिझायरेबल नसतं लॉसेस, आय स्क्वेअर आर लॉस. काही ठिकाणी डिझायरेबल पण आहे, तर त्या ठिकाणी आपण काय करतो त्याचा युज पण करतो. असं वॉटर हीटरमध्ये करतो, एक हीटर घेतो आपण याच्यातून करंट फ्लो करतो आणि करंट फ्लो केल्यामुळे काय होतं आय स्क्वेअर आर प्रोड्यूस होतो. तर हा हिटिंग इफेक्ट करतो बेसिकली रेजिस्टन्स. मग तुम्हाला वाया दोन टाईपचे आपले व्होल्टेज सोर्स असतात, एसी आणि डीसी. तर डीसी जरी सोर्स दिला या रेजिस्टन्सला आणि एसी जरी दिला तरी याला काही फरक पडत नाही. ओके, तर याच्यामध्ये करंट आणि व्होल्टेज इन फेज असतं, सोबत फ्लो होता करंट आणि व्होल्टेज. लक्षात ठेवा, रेजिस्टन्समध्ये करंट आणि व्होल्टेज सोबत फ्लो होता कारण हा कोणतीही एनर्जी स्टोअर करत नाही, हा एनर्जी सरळ सरळ डिसिपेट करतो. सरळ साधा माणूस आहे, जेवढी एनर्जी येणार तेवढी डिसिपेट करणार इन द फॉर्म ऑफ हीट. जसे काही लोक असतात जे सेव्हिंग विविंग करत त्यांचा विश्वास नसतो, जेवढे कमवणार तेवढे उडणार, एन्जॉय करणार लाईफला. तर सिम्पल हा रेजिस्टन्स असाच आहे. इलेक्ट्रिक एनर्जी इनपुटला आली ती तर हाय पोटेन्शियल असणार, जाताना लो पोटेन्शियल असणार कारण हा डिसिपेट करणार, ड्रॉप करणार. किती ड्रॉप करणार तर डिपेंड करंट किती फ्लो होते आणि रेजिस्टन्स किती आहे, तर आय इंटू आर ड्रॉप करणार. तर लक्षात ठेवा, तुम्हाला व्होल्टेज येताना प्लस असणार जाताना मायनस असणार, म्हणून हा पॅसिव्ह सोर्स आहे. हा कोणतीही एनर्जी सर्किटला देत नाही पण कंझ्युम करून जातो. तर लक्षात ठेवायचं, जिथं करंट एंटर होत आहे तिथं तुम्हाला प्लस द्यायचंय कारण हा हायपोटेन्शियल असणार, जाताना मायनस द्यायचंय, सिम्पल. तर हा काय करतो, एनर्जी डिलिव्हर नाही करत, एनर्जी काय करतो कंझ्युम करतो. प्लसला येताना हायपोटेन्शियल असणार, जाता लो पोटेन्शियल होऊन जाणार कारण आय इंटू आर ड्रॉप होणार. तर लक्षात ठेवायचं, येताना प्लस असणार जाताना मायनस असणार. तर हे येतं साईन कन्व्हेन्शन आहे. याच्या प्रॉपर्टीज काय काय, तर त्याचा जो रेजिस्टन्स असतो वायरचा तो डिपेंड आहे त्या मटेरियलवरती. रेजिस्टिव्हिटी म्हणतो आपण त्याला, लेंथवरती आणि एरियावरती. तर लक्षात ठेवायचं बाळांनो, तुम्हाला जर डबल लेंथ झाली तर रेजिस्टन्स डबल होणार, एरिया डबल झाला तर रेजिस्टन्स टू टाइम्सना कमी होणार, राईट. त्यानंतर जर तुमचा एक वायर तुम्हाला स्ट्रेस केला, ताणला, तर लक्षात ठेवायचं ते केसेसमध्ये व्हॉल्यूमवर सोडवायचा प्रॉब्लेम. व्हॉल्यूम कॉन्स्टंट असणार, ताणला जरी तरी हा प्रोडक्ट कॉन्स्टंट असणार, एरियाचा एरिया आणि तुमचा लेंथ हे दोघांचा प्रोडक्ट कॉन्स्टंट असतो. एरिया असतो तुमचा मीटर स्क्वेअरमध्ये, लेंथ असते मीटरमध्ये, तर हा मीटरचा क्यूब होणार. तर लक्षात ठेवायचं बाण तुम्हाला, त्या प्रॉब्लेम तुम्हाला सोडवायचा आहे व्हॉल्यूममध्ये कारण टोटल व्हॉल्यूम कॉन्स्टंट असणार. तर अशा पद्धतीने त्याच्यावर एक प्रॉब्लेम पण डिझाईन होतो. तर हे लक्षात ठेवायचं, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू काय, क्रॉस सेक्शन एरिया आहे. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू क्रॉस सेक्शन एरिया डिपेंड्स ऑन मटेरियल. तर हा जो मटेरियलचा रेजिस्टिव्हिटी आहे हा फक्त मटेरियलवर डिपेंड आहे, डायमेन्शनवर डिपेंड नाही. लक्षात ठेवा, हा डायमेन्शनवर डिपेंड नाही आहे. त्या डायमेन्शन त्याची लेंथ किती आहे त्याचं काही काही घेणं नाही आहे. सरळ सरळ हा याचं युनिट असतो ओहम, सेंटीमीटर किंवा ओहम मीटर. ओके, सिम्पल आहे, ओहम मीटर असणार किंवा ओहम सेंटीमीटर हे युनिट याचं रेजिस्टिव्हिटीचं. तर त्याला फक्त तेवढंच लक्षात ठेवायचं तुम्हाला की तो मटेरियलवर डिपेंड असणार. ओके, टेम्परेचरवर डिपेंड आहे, तर टेम्परेचरवर डिपेंड असणार रेजिस्टन्स. तर रेजिस्टन्स काय होणार, तुमचे मटेरियल वेगवेगळे त्या मटेरियलवर डिपेंड असतं. बघा, हा पहिला मटेरियल कंडक्टर, तर कंडक्टरमध्ये जर टेम्परेचर वाढलं तर रेजिस्टन्स बी वाढणार कंडक्टरमध्ये. म्हणजे मेटल्स तुमचे कॉपर हे ते, त्यांचं काय होतं याला पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशिएंट म्हणतात. ओके, त्याच्यानंतर आहे सेमीकंडक्टर. सेमीकंडक्टरवर उल्ट होतं, टेम्परेचर वाढलं त्याची कोवलेंट बॉन्ड ब्रेक होता, रेजिस्टिव्हिटी कमी होते आणि कंडक्टिव्हिटी वाढते. तर लक्षात ठेवायचं याला निगेटिव्ह टेम्परेचर म्हणता, त्याचं खूप मोठ्या प्रमाणात रेजिस्टन्स कमी होतो. इन्सुलेटरमध्ये पण तेच होतं पण इतक्या मोठ्या प्रमाणात नाही होत. इन्सुलेटरमध्ये काय होतं, तुमचा टेम्परेचर जर वाढला तर रेजिस्टन्स कमी होतो पण थोड्या कमी व्हॅल्यूमध्ये कमी होतो, याला म्हणतात निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. आता काही मटेरियल आहे त्यांच्यामध्ये काही चान्स चेंजेस होत नाही, त्याला झेरो टेम्परेचर कोएफिशियंट म्हणतो आपण. जसं मॅग्नीन आहे तुमचा काही अलॉय, तर त्या अलॉयमध्ये काय होतं, तुमचे जास्त चेंजेस होत नाही मेजर. टेम्परेचर वाढलं काय कमी झालं काय त्याला काही फरक पडत नाही, त्याचा रेजिस्टन्स कॉन्स्टंट असतो. मग ते स्टँडर्ड रेजिस्टन्स बनवण्यासाठी यूज करतात. तर हा रेजिस्टन्स झाला, रेजिस्टन्स बद्दल आपण बघितलं. तर बघा, याच्यामध्ये पॉवर डिसिपेशन किती असते, तर लक्षात ठेवायचं पॉवर जी डिसिपेट होते ती असते व्होल्टेज आरएमएस आणि करंट आरएमएस या दोघांचा प्रोडक्ट घ्यायचं तुम्हाला, व्ही आरएमएस आणि आय आरएमएस. जर मॅक्सिमम व्हॅल्यू दिली तुम्हाला तर मॅक्सिमम व्हॅल्यूला रूट टू ने डिवाइड करून घ्यायचं व्होल्टेजला आणि करंटला दोघांना. रूट टू काय होऊन जाणार, टू होऊन जाणार. तर व्ही एम
आय एम डिवाइड बाय टू होणार. तर हे लक्षात ठेवायचं तुम्हाला, ही पॉवर असते. तर पॉवर काय असणार, ऑलवेज नॉन झिरो असणार याच्यामध्ये, पॉवर कंजम्पशन होत राहणार. एकमेव पॅरामीटर आहे रेजिस्टन्स इंडक्टर कॅपॅसिटर पैकी की हा रेजिस्टन्स पॉवर कंझ्युम करतो. मग डिफॉल्ट जर तुम्हाला पॉवर कंझ्युम विचारले तर लक्षात ठेवायचं या फॉर्म्युल्यावरून कॅल्क्युलेट करायचे. जर सिरीज सर्किट असेल तुमचं तर हा बी फॉर्म्युला युज केला तरी चालेल. करंट सेम असतो सिरीजमध्ये, आय स्क्वेअर आर. पॅरल सर्किट असेल तर तुम्ही हा फॉर्म्युला युज करा, व्ही स्क्वेअर बाय आर. तर सिम्पल इथं ओम्स लॉ टाकायचा, व्ही इज इक्वल टू आय इज इक्वल टू व्ही बाय आर हा फॉर्म्युला टाका. तर सिम्पल व्ही इज इक्वल टू आय आर टाका, तुम्हाला हे फॉर्म्युले भेटणार. त्याच्यापैकी कोणताही फॉर्म्युला युज करून तुम्ही फाइंड आउट करू शकता. ओके, आता जसं की बघा, हा 25 ओमचा रेजिस्टर आहे. त्याच्यात आता व्होल्टेज दिलंय तुम्हाला, व्होल्टेज किती आहे 150 साईन 377 टी दिलंय. आणि तुम्हाला फाईंड करायचं आहे करंट. तर करंट फाईंड करण्याचं सिम्पल आहे, करंट काय असतं आपलं, त्याचप्रमाणे व्ही बाय आर जे बी असणार तुमचं साईन ऑफ ओमेगा टी, ही मॅक्सिमम व्हॅल्यू आहे. आणि इन फेज असणार अँगलमध्ये काही फरक नाही पडणार, अँगल नेहमी 0 डिग्री असणार या दोघांमध्ये, कोणीही लॅग लीड करणार नाही, दोघं इन फेज असणार. जिथं करंट चालला आहे तिकडेच व्होल्टेज जाणार, लक्षात ठेवायचं तुम्हाला. सोबतच काढायचे दोन्ही, कारण रेझिस्टन्समध्ये कोणती एनर्जी स्टोअर होत नाही, तर सरळ दोन्ही इन फेज असणार. आणि पॉवर फॅक्टर असणार तुमचा ऑलवेज कॉस 0 काय असतो 1, ते युनिटी पॉवर फॅक्टर असणार तुमचा ऑलवेज, लक्षात ठेवायचं तुम्हाला. ओके, आता याच्यातून तुम्ही फक्त काय करायचं, 150 ला 25 ना डिवाइड करायचं. 150 ला तुम्ही जर 25 ना डिवाइड केलं तर तुमचं काय येणार बघा, 25 चौक 100 6 साईन. फ्रिक्वेन्सी मध्ये काही चेंजेस नाही येणार, 377 देणार आहे ती. पॉवर काढायची तुम्हाला तर हे 150 मल्टिप्लाइड बाय 6 करा, 150 मल्टिप्लाइड बाय 6 आणि हा साईनचा स्क्वेअर होणार. फ्रिक्वेन्सी मध्ये काही चेंजेस नाही येणार, फ्रिक्वेन्सी चेंज नाही होत, कोणताही अँगल चेंज होत नाही, फ्रिक्वेन्सी चेंज होत नाही. ओके, तर हे सिम्पल आपली पॉवर येणार. चला पुढचा प्रॉब्लेम बघा, काय म्हटलंय, करंट दिलंय तुम्हाला, करंटची वेवफॉर्म आहे. आणि तुम्हाला काय काढा सांगितलंय बाहेर, व्होल्टेज काढा सांगितलंय. तर बघा 0 टू T बघा, टाइम बघा बाहेर, 0 पासून ते 1 पर्यंत याच्यामध्ये व्होल्टेज काय असणार तुमचा I into R. तर करंट किती दिलाय 5, करंट दिलाय 5 आणि हा 2 येणार, ते 5 जुने 10 होणार. तर ह्या केसेसमध्ये तुमचा जो व्होल्टेज येणार 10 येणार. आता करंट 0 झाला तर व्होल्टेज बी 0 होणार सोबत त्याच इन्स्टंटला, आयडियली. तर सिम्पल लक्षात ठेवायचं, त्याच इन्स्टंटला ते 2 0 होणार. पण ही व्हॅल्यू जी येणार ती किती येणार, 5 जुने 10, इथपर्यंत 0 आहे इथपर्यंत 0 राहणार. नंतर बघा हा 1 आहे आणि ही 5 परत, तर 5 जुने 10 परत येणार. कुठून कुठपर्यंत, 3 ते 4 पर्यंत इथं 0 राहणार. हे लिहून टाकू आपण 1 पासून तर 3 पर्यंत 0 राहणार. आणि 3 पासून तर 4 पर्यंत मात्र काय होणार बाण, लक्ष द्या, ते होणार 5 × I into R. आर किती 2, तर परत 10 येणार. तर सिम्पल सेम वेवफॉर्म येणार, फक्त याचे थोडंसं मॅग्नेट्यूड जास्त येणार. सिम्पल, तर लक्षात ठेवायचं करंट आणि व्होल्टेज दोघं सेम इन फेज असता रेझिस्टन्समध्ये. ओके, युनिटी पॉवर फॅक्टर असणार सरळ सरळ. ओके, मग तू म्हणणार सर, जर समजा इन फेज नाही दिले तर दोघांमध्ये अँगल दिला तर, लक्ष द्या मानव, दोघांमध्ये अँगल दिला तर सेम अँगल देणार. मग समजा हा रेफरन्स आहे ना, इथे दिला आहे रेफरन्स, तर करंट इथं 30 अँगल दिला आहे, हा बी 30 असणार. तर मग त्यात काही फरक नाही पडत, दोघांमध्ये जर अँगल असेल तर सेम अँगल असणार, म्हणजे दोघा करंट आणि व्होल्टेज मध्ये 0 डिग्रीच येणार तरी पण. नेक्स्ट पॅरामीटर आपला इंडक्टन्स. हा इंडक्टर आहे, हा काय करतो, अपोज करतो तुमचा चेंज इन करंटला. सडन करंट मध्ये चेंज होत नाही, कारण की सडन चेंज झाला करंटमध्ये तर इंडक्टरमध्ये काय होतं, EMF इंड्यूस होतो. तर बेसिकली हा जो इंडक्टर आहे हा फ्लक्स सेट करायचं काम करतो. तर हा इलेक्ट्रिकल एनर्जी चेंज करतो मॅग्नेटिक एनर्जीमध्ये. बघा इथून करंट एंटर झाला तर इथं काय होणार, इथं बाहेर एक मॅग्नेटो मोटिव्ह फोर्स बनणार, EMF बनणार. EMF काय असतो, नंबर ऑफ टर्न्स मल्टिप्लाइड बाय करंट, याला एम्पियर टर्न म्हणतात. तर एम्पियर टर्न बघा बाहेर एक जास्त, एकच वायर असतात इथं, इतका स्ट्रॉंग इंडक्टन्स बनला नसता, बनला असता पण इतका स्ट्रॉंग नसता. त्यासाठी आपण काय करतो की कंडक्टर जवळजवळ असे कॉईल टाईप वाऊंड करतो, जेणेकरून नंबर ऑफ टर्न जास्त बनणार. नंबर ऑफ टर्न जास्त बनणार तर EMF मॅग्नेटिक फील्ड तुमची स्ट्रॉंग होणार.
तर सिंपल आहे, हा इंडक्टर काय करतो इलेक्ट्रिक एनर्जी कन्वर्ट करतो मॅग्नेटिक मध्ये आणि मॅग्नेटिक फ्लक्स ना ईएमएफ इंड्यूस झाला बघायचं. आता जर तुम्ही ते एसी फ्लक्स दिला प्लस मायनस इथे एक्स्ट्रा फ्लक्स कट करणार अकॉर्डिंग टू फेरेडेज लॉ, या इंडक्टर मध्ये ईएमएफ इंड्यूस होणार आणि ईएमएफ इंड्यूस कसा होणार, निगेटिव्ह होणार, अपोजिट होणार सप्लाय व्होल्टेजच्या, कारण हा अकॉर्डिंग टू लेन्स लॉ हा अपोज करणार त्याच्या कॉजला. तर सिंपल आहे, ही इंडक्टिव्ह कॉइल काय करणार तुमची एक इंडक्टन्स सेट करणार आणि तो इंडक्टन्स कशाला प्रपोर्शनल असणार आहे, नंबर ऑफ टर्न्सच्या स्क्वेअरला. याचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, ही परमिटिव्हिटी आहे की किती फ्लक्स सेट करू ते. कोर लावली तुम्ही का इयर आहे, कोर नसेल तर मग तुम्ही इयरची वन घ्यावं लागेल तुम्हाला. जर मॅग्नेट स्ट्रॉंग बनवायचं तुम्हाला तर आयरन घ्यायचं त्याच्यावर वाऊंड करायचं, याला आयरन कोर म्हणता. जर आयरन नसेल तर इयर कोर म्हणता. ठीक आहे, तर बघा ही रिलेटिव्ह परमिटिव्हिटी आपली म्यू झिरो म्यू आर याच्यावर डिपेंड आहे, नंबर ऑफ टन्सच्या स्क्वेअरवर डिपेंड आहे, एरियावर डिपेंड आहे आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल लेंथला. तर हा तुमचा बेसिकली इंडक्टन्स बनणार आणि याचं युनिट असतं हेनरी. याचं युनिट काय असतं तुमचं हेनरी. तर डायरेक्ट याच्यावर एक क्वेश्चन येऊ शकतो, डायरेक्ट तुम्हाला हा म्यू झिरोची व्हॅल्यू लक्षात ठेवायची. हा इयरचा आहे, हा आहे तुमचा 4π × 10⁻⁷ हेनरी पर मीटर. त्याची व्हॅल्यू लक्षात ठेवायची तुम्हाला. आणि रिलेटिव्ह परमिटिव्हिटी दिलेली असते तुम्हाला कधी कधी नाही दिसते, तर नाही दिली ती इयरची पकडायची वन रेफरन्स इयरला घेतो आपण, इयरपासून मग पुढे वाढणार सगळ्या मटेरियलची. तर हा इंडक्टर बेसिकली काय करतो, इलेक्ट्रिक एनर्जी चेंज करतो मॅग्नेटिक फॉर्ममध्ये. तर हा इंडक्टर खूप कामाचा आहे आपला, म्हणून मशीनमध्ये जी पाय वाइंडिंग करतो आपण त्याला इंडक्टर म्हणूनच ट्रीट करतो आपण नेहमी, म्हणून आरएल सर्किट घेतो. का, कारण की तो पण तिथं पण फ्लक्स सेट करतो ना आपण. आपण काय करतो, इथे एक पोल बनवतो मशीनमध्ये, इथं नॉर्थ पोल बनवला, करंट एंटर झाला, दगा काय केला आपण, नॉर्थ पोल बनवला, इकडे साऊथ पोल बनवला, करंट लीव केला इकडून. तर इथं बघा नॉर्थ पोल साऊथ पोल आणि एक पोल इकडे बनवणार, दुसऱ्या ठिकाणी बनवणार. लोकेशन बघा त्याचं, इथं ब्रश दिला आपण, इथं ब्रश दिला, इकडून एंटर केलं करंट, तर इथं प्लस येतं, इथं नॉर्थ पोल बनणार रोटरचा आणि इकडे साऊथ पोल बनणार रोटरचा. तर हा नॉर्थ नॉर्थला रिपल करणार, हा अट्रॅक्ट करणार नॉर्थ रोटरचा, कारण रोटरला फिरता येतं, स्टेटरला फिरता येत नाही. स्टेटर पॅक आहे बाळा आपलं, स्टेटर पॅक आहे आपलं, तर स्टेटरला फिरता येत नाही. तर हा नॉर्थ इकडे अट्रॅक्ट होणार आणि हा इकडं परत अट्रॅक्ट होणार, हा रिपल होणार आणि मोटर फिरायला लागणार आपली क्लॉक वाईज. पण लक्षात ठेवायचं बाळांनो, नेहमी इथंच करंट एंटर होणार, या ब्रशची पोझिशन चेंज होणार नाही आहे, या ब्रशची पोझिशन चेंज होत नाही. म्हणून लक्षात ठेवायचं, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डमध्ये स्टेटरच्या आणि रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड ऑफ रोटर या दोघांमध्ये रिलेटिव्ह स्पीड झिरो असते, हे कुठेही जात नाही, ही पोझिशन नेहमी असणार अशीच. जर अशी पोझिशन नसली तर पण अट्रॅक्शन रिपल्शन एकदा क्लॉक वाईज फिरणार, एकदा अँटी क्लॉक वाईज, युनिट डायरेक्शनल टॉर्क प्रोड्यूस होणार नाही आहे तुमचा. म्हणून खूप जरुरी आहे की याचं पोझिशन एक फिक्स करणं. ठीक आहे, तर रिलेटिव्ह स्पीड काय पाहिजे, झिरो पाहिजे दोघांमध्ये, तरच त्यात ईएमएफ इंड्यूस होणार. ओके, चला तर लक्ष द्या, याच्यामध्ये काय केलं, तुम्ही एक इंडक्टर बनवला आणि इंडक्टरने काय केलं, इलेक्ट्रिक एनर्जी कन्वर्ट केली मॅग्नेटिकमध्ये आणि मॅग्नेटिकमधून मेकॅनिकलमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि फोर्स ऑफ रिपल्शन बनणार. तर दोन फील्डमध्ये जर इंटरॅक्शन झालं तर टॉर्क बनणार आपला, फ्लक्सचं आणि करंटचं इंटरॅक्शन झालं तर टॉर्क बनणार, 100% टॉर्क बनणार इथं. आणि हा इंडक्टरचं तेच काम आहे की हा इंडक्टन्स काय करतो, एक इलेक्ट्रिक एनर्जी कन्वर्ट करतो मॅग्नेटिक फॉर्ममध्ये. सिंपल लक्षात ठेवायचं. मग इंडक्टर काय करतो, करंटला अपोज करतो. तर बघा, याच्या अक्रॉसचा जो व्होल्टेज असतो तो काय असतो, एल डीआय बाय डीटी. इथून तुम्हाला इंडक्टर काढता येईल, इंडक्टर काय असतो, व्होल्टेज डिवाइड बाय चेंज इन करंट डिवाइड बाय टी. तर इथून पण इंडक्टन्सची व्हॅल्यू तुम्हाला काढता येते, लक्षात ठेवायचं. ओके, त्याच्यातलं बघ, तुम्हाला दोन तीन फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवायचे की व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर काय असतं, V इज इक्वल टू एल डी आय बाय डी टी. त्याच्यानंतर बाणू करंट काय असणार, तर करंट असणार 1/L इंटिग्रेशन 0 to T व्ही डी टी. तर हा सिंपल करंटला अपोज करतोय आणि एसी जर करंट असेल तर लक्षात ठेवायचं बाण तुम्हाला, तुम्ही जर इथं व्होल्टेज अप्लाय केलं तर करंट काय करणार, व्होल्टेजला लॅग करणार किती डिग्रीना, 90 degrees. लक्षात ठेवायचं तुम्हाला, इथं व्होल्टेज अप्लाय केलं तुम्ही तर करंट काय करणार, लॅग करणार इंडक्टरमध्ये. आणि लक्षात ठेवायचं, आपलं जे फेजरचं रोटेशन आहे ते अँटी क्लॉक वाईज आहे, म्हणून लक्षात ठेवायचं. बघा, लॅग लीड कसं ठरवायचं, फेजरला नेहमी क्लॉक वाईज फिरवत नाही, अँटी क्लॉक वाईज फिरवायचं, कारण उलट दिसणार ना आपल्याला. मग इकडं पुढे गेला, वर गेला तर म्हणायचं लीड,
आणि खाली असलं तर लॅग म्हणायचं. बस एवढंच लक्षात ठेवायचं, लीड लॅगचा कन्सेप्ट फक्त एवढंच लक्षात ठेवायचा. पुढं गेला तर लीड, माग असला तर लॅग. बस आडवी फेजर काढायचे, रेफरन्स नेहमी असा काढा आडवा. रेफरन्स आडवा काढला तुम्हाला कळून जातं, पुढे म्हणजे लीड, मागे म्हणजे लॅग. बस सिम्पल असं लक्षात ठेवा. ओके, तर अशा पद्धतीने तू काय करतो, इंडक्टर लॅग करतो. इंडक्टर हा एनर्जी स्टोअर बी करतो हाफ सायकलसाठी. तर त्याचा फॉर्म्युला बनव, एनर्जी स्टोअरचा डेरिवेशन काही इम्पॉर्टंट नाही आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी. जस्ट फॉर्म्युला लक्षात ठेवा, इज इक्वल टू हाफ एल आय चा स्क्वेअर. जसं तुमचं इथं मोशन होतं कायनेटिक एनर्जीमध्ये, कायनेटिक एनर्जीमध्ये काय होतो मोशन, हाफ मास इंटू व्हिलासिटीचा स्क्वेअर एम व्ही स्क्वेअर. तसंच राहून इकडे आपली व्हिलासिटी कुठे आहे, करंटची व्हिलासिटी. इलेक्ट्रॉन पळत आहे इकडे, इंडक्टरची जागा आपल्या जे भी मास आहे मासनं इंडक्टरची जागा घेतली आहे. तर सिम्पल आपल्या इलेक्ट्रॉनचं वजन कमी असलं, इलेक्ट्रॉनचं वजन जरी कमी असलं तरी इलेक्ट्रॉनची व्हिलासिटी खूप हाय, त्यामुळे एनर्जी इलेक्ट्रॉनमध्ये खूप जास्त असते. तर त्याचं खूप कॅपेबिलिटी आहे मोटरमध्ये खूप जास्त टॉर्क प्रोड्यूस करण्याचा, मेकॅनिकल पॉवर प्रोड्यूस करण्याची. ती कशामुळे, कारण इलेक्ट्रॉनकडे खूप जास्त व्हिलासिटी आहे. तर लक्षात ठेवायचे तुम्हाला या गोष्टी, दोन गोष्टी मेन आहे याच्यामध्ये, व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर एल डी आय बाय डी टी. मग डीसी साठी काय करणार, डीसी साठी तुमचा चेंजिंग करंट झिरो असणार, डी आय बाय डी टी झिरो असणार ना. मग काय होणार व्होल्टेज, व्होल्टेज झिरो होणार. व्होल्टेज झिरो म्हणजे काय, शॉर्ट सर्किट. तर लक्षात ठेवायचं, स्टेडी स्टेटला इंडक्टर शॉर्ट सर्किट म्हणून काम करतो. म्हणून डीसी सप्लाय जर दिलं तुम्ही इंडक्टरला, तर इंडक्टर शॉर्ट सर्किट म्हणून काम करतो, त्याचं व्होल्टेज झिरो होऊन जातं. लक्षात ठेवायचं, कॅपॅसिटर ओपन सर्किट आणि इंडक्टर शॉर्ट सर्किट, हे पण महत्वाचं आहे. तुम्हाला डीसी सप्लाय जर दिला इंडक्टरला, तर कॅपॅसिटर हा ओपन सर्किट होऊन जाईल आणि इंडक्टर शॉर्ट सर्किट होऊन जाणार. सिम्पल. चला, तर हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा, हाफ एल आय चा स्क्वेअर. तर याच्यावर एक प्रिव्हियस इयरचा प्रॉब्लेम बघूया आपण, ज्यामध्ये आपल्याला इंडक्टरची व्हॅल्यू दिली आहे. काय दिली बघा, एल इज इक्वल टू 0. ठीक आहे, आपण 3 ची पॉवर घेऊन टाकू, वेरेज 3×10⁻³ मिली हेनरी. करंट दिलंय तुम्हाला, ते इन्स्टंटेनियस इक्वेशन दिलंय 5×10⁵. आता काय सांगितलंय, फाइंड द करस्पॉन्डिंग व्होल्टेज आणि मॅक्सिमम एनर्जी स्टोअर. त्याच स्टँडर्ड इक्वेशन असं असतं, आय मॅक्स 1 मायनस याच्यामध्ये टाऊ असतो बानो, मायनस टाऊ टी. ओके, टाइम पिरियड असतो. तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं तुम्हाला, ही मॅक्सिमम व्हॅल्यू. इथं आय मॅक्स काय दिलंय तुम्हाला, आय मॅक्स दिलाय तुम्हाला 5 एम्पियर. दिलाय तुम्हाला, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. ओके, आता पुढे बघा, आपल्याला व्होल्टेज सांगितलंय, तुम्हाला माहिती आहे व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर काय असतो, एल डी आय बाय डी टी. तर सिम्पल तुम्हाला काय करायचं, एल इथं लिहाय टाकायची एलची व्हॅल्यू. एलची व्हॅल्यू तुमची 3×10⁻³ -3. डेरिव्हेटिव्ह घ्यायचं तुम्हाला, कोणाचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू टाइम. हा 5 ने मल्टिप्लाय करायचा, 5 मायनस येणार 5×e⁵5000 टी. आता इथं पाहणार अशा केसेस म्हणून तुम्हाला ईचा डेरिव्हेटिव्ह लक्षात ठेवायचा, e⁻⁷ असणार -e असणार x dx च्या फॉर्मॅटमध्ये घ्या आपण. ते हा जो पॉवर आहे ना खाली यायची तुम्हाला साईन सकट, प्लस असले तर प्लस घ्या, मायनस असली तर मायनस घ्या, आणि हे जसं तसले यायचं तुम्हाला. याचा डेरिव्हेटिव्ह तेच येतो, e⁻⁶ डेरिव्हेटिव्ह e⁻⁶ आहे, फक्त जी वरची पॉवर ती खाली लिहितो आपण आणि साईन सकट घेतो. ओके, तर लक्ष द्या, आता जी कॉन्स्टंट याचा डेरिव्हेटिव्ह झिरो येणार, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह झिरो असतो. डेरिव्हेटिव्ह म्हणजे चेंज, चेंज किती झालं. जसं तुमचं बघा व्हेलॉसिटी काय असतं, चेंज इन डिस्टन्स, डिस्टन्स किती कव्हर केलं विथ रिस्पेक्ट टू टाइम. ऍक्सलरेशन काय असतं, चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. तर चेंज आहे व्हेलॉसिटी म्हणजे काय, चेंज आहे सिम्पल. आणि तसंच डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, चेंज आहे. चेंज किती झाला, तर चेंज बघा, हा चेंज होतच नाही ना कारण कॉन्स्टंट आहे. याचा डेरिव्हेटिव्ह झिरो येणार, वरचा मायनस लिहिला खाली, आणि 5×, येणार हे मध्ये इकडे 3×3 इंडक्टरची व्हॅल्यू लक्षात ठेवायचं, 3×10⁻³. हा 5 आला वरचे 5000 मल्टिप्लाइड बाय -5000 t. ओके, तर सिम्पल बघा, हा 3 0 आणि हे 3 कट झाले बानू, आणि 5 5 25 आणि 25 3 75, ते येणार आपलं 75
ई टू द पॉवर ऑफ मायनस 5000 टी हे आपलं व्होल्टेज येणार बा लक्षात ठेवायचं. तर सिंपल आहे, असं ऑप्शन दिलेलं असतं तुम्हाला व्होल्टेजचे, त्याला घाबरायचं नाही आहे. सिंपल काय करायचं तुम्हाला सांगतो मी, थोडे थोडे छोटे छोटे डेरिव्हेटिव्ह करून घ्यायचे. हे लॅपलाससाठी पण काम येतं, इथे लॅपलासचा डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन काय याचं आणि लॅपलास ट्रान्सफॉर्म काय हे व्यवस्थित करा. आपल्या इलेक्ट्रिकलसाठी खूप महत्वाचं आहे, आपले तरी खूप सोपं आहे रे, कारण सिग्नल सिस्टम मध्ये खूप वेगवेगळे सिग्नल आहे, विचित्र सिग्नल आहे. रॅम्प सिग्नल, रॅम्पचं परत काय होणार तर स्क्वेअर होतो, स्क्वेअरचं स्टेप फंक्शन, स्टेपचं युनिट फंक्शन, काय काय भरपूर आहे त्याच्यात. आपल्या इलेक्ट्रिकलमध्ये ना साईनचा डेरिव्हेटिव्ह साईनच येतो, साईनच असेल तर डेरिव्हेटिव्ह परत साईनच येतो. बघा फक्त काय होणार, कॉस होऊन जाणार तो, 90 डिग्रीचा लॅग येणार, साईनचा परत कॉस होणार, कॉसचं साईन होणार, हे असं होतं. पण सायनस डलच वेवफॉर्म येते, म्हणून आपली इतकं इलेक्ट्रिकल इतकं सोपं अनालिसिस करायला. जस्ट तुम्ही समजून घ्यायचे थोडे थोडे डेरिव्हेटिव्ह याचे. ओके, राहिली पॉवर, सॉरी एनर्जी स्टोर विचारले, तर मॅक्सिमम एनर्जी स्टोर काय येणार, मॅक्सिमम एनर्जी स्टोर म्हणजे मॅक्सिमम करंट येणार. बस आय मॅक्सचा स्क्वेअर घ्या, मल्टिप्लाय काय घ्या आपल्या फॉर्म्युला, हाफ एल आयचा स्क्वेअर, ते इथे एल येणार, सिम्पल ते इथे येणार 1/2 मल्टिप्लाइड बाय इंडक्टर किती होता आपला 3×10³ मल्टिप्लाइड बाय 5 करा, हा 5 मॅक्सिमम करंट. ओके, तर बघा हे 5 × 3 = 15, 15 खाली येणार 7.5, 7.5×-3 ही एनर्जी जुल मध्ये येणार, सिंपल. ओके, आता एखादा ऑप्शन याच्यामध्ये असं बसणार की 3 शिफ्ट केलंय किंवा इकडे 3 केलंय, तर असं बी येणार तुम्हाला 7.5 मिली जूल्स, ते पण एकदम करेक्ट, काही टेन्शन नाही. ओके, तर सिंपल आहे, 5 × 3 = 15, 15 × 4 = 7.5, ट्रेन डन, बरोबर आहे. तर सिंपल माना अशा पद्धतीने ना लक्षात ठेवायचं तुम्हाला. ओके डन, आपण ना इथं 5 स्क्वेअर नाही केला ना, सॉरी 5 स्क्वेअर बघायचं, कारण की इथं 5 स्क्वेअर येणार आहे ना, आयचा स्क्वेअर आहे, एल आयचा स्क्वेअर, तर 5² 25×3/2 × 10⁻³, ते येणार तुमचं 37.5 mJ, सिंपल. ओके, तर हे एल आयचा स्क्वेअर लक्षात ठेवा, ठीक आहे, फॉर्म्युला व्यवस्थित पुट करा. चला नेक्स्ट बघूयात आपण, नेक्स्ट आपला कॅपॅसिटन्स. हा इंडक्टरचं सांगितलं राहिलं की करंट लॅग करतो, हा सांगितलं ऑलरेडी, ठीक आहे. इकडे बघा लक्ष द्या, कॅपॅसिटन्स काय करतो, कॅपॅसिटन्स हा व्होल्टेज स्टोरिंग एलिमेंट आहे, हा चार्ज स्टोअर करतो, इथं चार्ज स्टोअर करतो दोन प्लेटमध्ये, ते इथं काय करतं व्होल्टेज लॅग करतं आणि करंट काय करतो, करंट लीड करतो, लीड व्होल्टेज बाय 90 डिग्री. लक्षात ठेवा एसी करंट बद्दल बोलतोय मी, डीसी करंटमध्ये तर हा डायरेक्ट सरळ स्टेडी स्टेटला ओपन सर्किट होऊन जाणार. कॅपॅसिटर काय करणार, ओसी म्हणून काम करणार, ओसी. ओके, तुम्ही सरळ इथून बघा एसी काय येणार तुमचा 1/2πfc ना, एफसी फ्रिक्वेन्सी 0 टाका, इथे इन्फिनिटी होऊन जाईल. इन्फिनिटी म्हणजेच काय, इन्फिनिटी म्हणजे ओपन सर्किट, रेझिस्टन्स अपोजिशन इन्फिनिटी म्हणजे काय, ओपन सर्किट. ओके, तर ह्या सीचा फॉर्म्युला आहे, तिकडे लक्षात ठेवायचं, Q = काय असतं तुमचा CV, तर तुम्हाला इथून चार्ज पण काढता येतो, कॅपॅसिटन्स पण काढता येतो. ओके, आणि तुमचा जो कॅपॅसिटन्स आहे दोन प्लेटचा पॅरलल प्लेटचा, त्याचा फॉर्म्युला काय तुमचा, तुमचा ऍब्सोल्यूट परमिबिलिटी μ0μr एरिया अँड डिवाइड बाय डिस्टन्स बिटवीन 2 प्लेट, या प्लेटचा एरिया आणि दोघांमध्ये डिस्टन्स किती आहे त्याचा इन्व्हर्स रिलेशन असणार. डायलेक्ट्रिक मटेरियल कोणतं वापरलंय, त्याची परमिटिव्हिटी, परमिटिव्हिटी किती आहे. ओके, त्याच्यानुसार तुमचं येणार कॅपॅसिटन्स. नेक्स्ट बघा याच्या अक्रॉसचा करंट काय असतो, तर लक्षात ठेवायचं तुम्हाला, करंट हा येणार I = येणार तुमचा dQ/dt चेंज इन चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम. त्याच्यानंतर तुमचा व्होल्टेज येणार, हा व्होल्टेज काय येणार तुमचं लक्षात ठेवायचं, व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटन्स 1/C ∫0T(I/dt), ते येते व्होल्टेज. डायरेक्ट क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो याच्यावरती. आणि एनर्जी स्टोअर किती आहे, तर 1/2 CV² इथं सरळ व्होल्टेजच्या फॉर्ममध्ये एनर्जी स्टोअर होते, तिकडे करंटच्या फॉर्ममध्ये होत होती, तर 1/2 CV² होणार, व्होल्टेजचा स्क्वेअर होणार याचं. ओके, त्याच्यावर बी सिंपल एक डायरेक्ट क्वेश्चन विचारू शकतो तुम्हाला, कॅपॅसिटन्स देणार. आणि जर खूप सारे कॅपॅसिटन्स दिले तर लक्षात ठेवायचं इक्विवेलेंट काढून घ्यायचा, सी इक्विवेलेंट व्हीचा स्क्वेअर काढायचा, सिंपल. आणि कॅपॅसिटन्स सिरीजमध्ये कसं करायचं, सिरीजमध्ये C1 × C2 / C1 + C2 आणि पॅरललमध्ये ऍड करून घ्यायचं, C1 + C2 पॅरललमध्ये ऍडिशन होते, सिंपल. लक्षात ठेवायचं रेजिस्टन्सच्या उलट आहे, तर पुढे आपण डिस्कस करणारच ते कॉम्बिनेशन, त्याचा काही जाणणार का घेऊ.
ठीक है। तो सिंपल है, हा काय करतो कैपेसिटर, तुमचा एनर्जी स्टोर करतो। आणि बघा कैपेसिटन्स काय, प्रॉपर्टी ऑफ कैपेसिटर टू स्टोर द चार्ज ऑन इट्स अ प्लेट ऍट पोटेंशियल डिफरन्स। तो सिंपल लक्षात ठेवायचं तुम्हाला, याचं युनिट काय असतं, फॅरेड। फॅरेड खूप मोठं युनिट आहे म्हणून मॅक्रो फॅरेड यूज करतो आपण, 10^-6। नॅनो फॅरेड आलं तर लक्षात ठेवायचं 10^-9, हे लक्षात ठेवा। पिको फॅरेड 10^-12। सोर्स बघा कोणकोणते सोर्स असतात, तर आपल्याकडे एक आहे व्होल्टेज सोर्स आणि दुसरा आहे करंट सोर्स। त्यामध्ये आपण एक आयडियल व्होल्टेज सोर्स घेतो आणि एक आयडियल करंट सोर्स घेतो। तर आयडियल व्होल्टेज सोर्स कोणता आहे की ज्याला त्याचा इंटरनल रेजिस्टन्स किती असतो 0, अँड आयडियल करंट सोर्स कोणाला म्हणायचं ज्याचा इंटरनल रेजिस्टन्स इन्फिनिटी असतो। त्याच्यावर डायरेक्ट एक क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो, व्हॉट इज द रेजिस्टन्स ऑफ आयडियल व्होल्टेज सोर्स। तर सांगायचं इंटरनल रेजिस्टन्स असतो त्याचा 0। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, रेजिस्टन्स इन्फिनिटी म्हणजे काय असतो, बाहेर लक्ष द्या, ओपन सर्किट ओसी, खूप जास्त रेजिस्टन्स म्हणजे करंट फ्लो होणार नाही। आणि रेजिस्टन्स 0 म्हणजे शॉर्ट सर्किट, लक्षात ठेवा रेजिस्टन्स नाही आहे त्याला शॉर्ट सर्किट म्हणायचं। शॉर्ट सर्किट म्हणजे काय, 0 रेजिस्टन्स। ओपन सर्किट म्हणजे काय, इन्फिनाइट रेजिस्टन्स। तर हा खूप महत्वाचा पॉईंट आहे, तर लक्षात ठेवायचं तुम्हाला। हे सुपरपोजिशन मध्ये पण तुम्हाला काही गोष्टी रिप्लेस करावं लागतं इंटरनल रेजिस्टन्स ना, जसं व्होल्टेज सोर्सला तुम्ही रिप्लेस करता इंटरनल रेजिस्टन्स ना म्हणजे शॉर्ट सर्किट ना, करंट सोर्सला रिप्लेस करता इंटरनल रेजिस्टन्स म्हणजे ओपन सर्किट ना। त्याचा इंटरनल रेजिस्टन्स आयडियलचा लक्षात ठेवायचा 0, याचा 0 असणार व्होल्टेज सोर्सचा, आणि याचं काय असणार, इन्फिनिटी असणार। ठीक आहे, तर सिंपल आहे। याच्यामध्ये काय की हा जो याची कॅरेक्टरिस्टिक्स येते ते लक्षात ठेवायची तुम्हाला, कॅरेक्टरिस्टिक्स कशा येणार, हा इकडे लोड लावला आपण तर आयडियली व्हायला काय पाहिजे, जसं की प्रॅक्टिकली नाही होत तसं, पण आयडियल केस कशी पाहिजे की किती लोड वाढला तर व्होल्टेज आपला कॉन्स्टंट राहायला पाहिजे। आपला पर्पज काय आहे की किती लोड लावला तर व्होल्टेज आपला कॉन्स्टंट राहायला पाहिजे, जे की प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे। का पॉसिबल नाही, कारण वाइंडिंग मध्ये रेजिस्टन्स असतोच, मग जो बी ईएमएफ इंड्यूस होतो तो वाइंडिंगचा रेजिस्टन्स आहे आणि करंट फ्लो होते, तर आय इंटू आर ड्रॉप होतच राहणार। जर करंट वाढलं तर हा ड्रॉप वाढणार, तर टर्मिनलचं व्होल्टेज कमी होणार त्या केसमध्ये। इथं व्होल्टेज ड्रॉप होऊन येईल ना, तर व्होल्टेज ड्रॉप झाला टर्मिनलला कमी व्होल्टेज भेटतं, कारण इलेक्ट्रॉन मध्येच कोलाइड होत आहे वाइंडिंग मध्ये, आणि ईएमएफ कुठे इंड्यूस होतं, वाइंडिंग मध्येच होतं, नॅचरली वाइंडिंग मध्येच ईएमएफ बनतं, कारण वाइंडिंग मध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतात, त्याला एक्साइट करतो आपण बाय युझिंग मॅग्नेटिक फ्लक्स। मग मॅग्नेटिक फ्लक्स मुळे एक्साइट झाल्यामुळे एका ठिकाणी इलेक्ट्रॉन जास्त पोटेन्शियल बनवतात आणि एका ठिकाणी कमी इलेक्ट्रॉन पोटेन्शियल बनवतात। सिंपल आहे, प्लस आणि मायनस, नॉर्थ पोल मुळे हाय पोटेन्शियल पण म्हणतो आपण, साऊथ मुळे लो पोटेन्शियल। तर अशा पद्धतीने व्होल्टेज बनतं आपलं। तर सिंपल फंडा काय की लक्षात ठेवायचं तुम्हाला, किती लोड वाढला तर व्होल्टेज इन्फिनिटी पर्यंत कॉन्स्टंट राहिलं पाहिजे, ही आयडियल केस आहे आपली। पण प्रॅक्टिकली तसं होतं दिसत नाही, प्रॅक्टिकली कमी होतं व्होल्टेज, हे टर्मिनल व्होल्टेज आपलं आणि हा आय इंटू आर ड्रॉप असतो, पण ही आयडियलची कॅरेक्टरिस्टिक्स आहे, त्याच्यामुळे आपण आयडियलची स्ट्रेट लाईनच ठेवणार। आयडियलची कॅरेक्टरिस्टिक्स येणार स्ट्रेट लाईन, तर लक्षात ठेवायचं तुम्हाला स्ट्रेट लाईन येणार कॅरेक्टरिस्टिक्स। अशी स्ट्रेट लाईन बस, आणि सिमिलर पोझिशन याची बी असणार करंट सोर्सची पण, करंट सोर्स बी सेम असणार, कुठं कोणताही करंट लिकेज झाला नाही। हा 10 एम्पियर आहे तर 10 एम्पियर फ्लो करत राहणार, कुठेही लिकेज याचा रेजिस्टन्स नसणार, पॅरलेल मध्ये कुठेही लिकेज फ्लक्स नसणार, लीक होणारा फ्लक्स नाही आहे, जेवढा इनपुटला आहे तेवढाच आउटपुटला जाणार। पण प्रॅक्टिकली तसं होत नाही, याचा इंटरनली रेजिस्टन्स असतो आणि थोडं करंट लीक होऊन जातं, इथूनच लीक होऊन जातं मोटरमध्ये। ओके, पण बाहेर लक्षात ठेवायचं तुम्हाला, ही केसमध्ये आयडियल केसमध्ये कोणताही ड्रॉप होत नाही। प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स बघा, प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स कोणाला म्हणायचे तुम्हाला सांगून द्या तुम्ही, प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स आणि प्रॅक्टिकल करंट सोर्स कोणाला म्हणायचं बघा लक्ष द्या। प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स जो आहे ज्याचा इंटरनल रेजिस्टन्स 0 नसून नॉन 0 असतो, त्याला प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स म्हणायचं। प्रॅक्टिकल करंट सोर्स कोण आहे, प्रॅक्टिकल करंट सोर्स जो आहे ज्याच्या पॅरल मध्ये रेजिस्टन्स इन्फिनिटी नसून असतो रेजिस्टन्स हाय, असतो हाय पण इन्फिनिटी नसतो, बाहेर नक्कीच नसतो इन्फिनिटी, मोठा असतो पण इन्फिनिटी नसतो। तर लक्षात ठेवायचं तुम्हाला, हा लोड आहे तर लोडला जाणारा करंट आणि आपला करंट सोर्स जो आय एम्पियर आहे तो आय एम्पियर सेम नसतो, इथून काहीतरी करंट लीक होतं। इथं सेम आहे व्होल्टेज लोडला जाणारा टर्मिनल व्होल्टेज आणि हा व्होल्टेज सेम नसतो, जे ईएमएफ इंड्यूस होतं तेच तुमचं टर्मिनलला जात नसतं,
टर्मिनलला थोडंसं कमी जातं कारण वाइंडिंग मध्ये ड्रॉप होतो. तर सिंपल आहे. मग तो होणार सर आयडियल कंडिशनचा फायदा काय तर वाहन लक्ष द्या. दोन जनरेटर आहे आपले, एक जनरेटर एवढा व्होल्टेज देतोय आणि एक जनरेटर एवढं देतोय, तर कम्पेअर करायला कोणासोबत करणार? आयडियल सोबत. बघा आता हा ए जनरेटर आहे, त्याच्यामध्ये वाइंडिंगचा ड्रॉप एवढा झाला, बी जनरेटर म्हणून जास्त ड्रॉप झाला, तर ए जनरेटर बेस्ट आहे. तर कम्पेअर करण्यासाठी आपण आयडियलचा अभ्यास करतो, लक्षात ठेवायचं नेहमी. आयडियलचाच अभ्यास करून आपण त्या पद्धतीने डिझाईन करतो. जसं आयडियल ट्रान्सफॉर्मर आहे, त्याचं वाइंडिंग रेझिस्टन्स काय पाहिजे? झिरो. इफिशियन्सी किती पाहिजे? 100%. मग दोन जनरेटर, एक 90 आहे, एकाच 95 आहे, तर 95 वाला बेस्ट आहे का? कारण तो आयडियलचा क्लोज आहे. तर आयडियलची कंडिशन आपण काय करतो, अभ्यास करण्यासाठी काम येते. म्हणून लक्षात ठेवायचं तुम्हाला, हा कम्पॅरिझनसाठी काम येतो, आयडियल करंट सोर्स आणि आयडियल व्होल्टेज सोर्स. म्हणून आपण इथे नेटवर्क सॉल्व्ह करताना आयडियल करंट सोर्स आणि आयडियल व्होल्टेज सोर्स घेतो आणि बघतो की लोडवर काय परिणाम होते करंटचा. चला नेक्स्ट बघूया. आपण पुढे आपले डिपेंडेंट सोर्स. तर हे डिपेंडेंट सोर्स काय असतं माहिती का? हे बेसिकली ना, हे जे आहे गोल गोल याच्यात दाखवता, गोल म्हणून दाखवता असेल असं वाल, गोल प्लस मायनस किंवा फार फार तर बॅटरी असे दाखवता, डीसी वाले आणि एसी वाले असे दाखवता, हे दिसते तुम्हाला. पण याच्यामध्ये जे डिपेंडेंट सोर्स आहे, दुसऱ्या पॅरामीटरवर डिपेंड असते, हे असे डायगोनल दाखवतं, लक्षात ठेवायचं. इथं प्लस मायनस पोलॅरिटी दिसली तर व्होल्टेज सोर्स म्हणायचं, आणि कोणत्या तरी पॅरामीटरवर डिपेंड असणार म्हणून याला डिपेंडंट म्हणतो आपण. आणि जर असं दिसलं तुम्हाला अॅरो, तर समजून जायचं करंट सोर्स आहे, याला करंट सोर्स म्हणायचं, व्होल्टेज सोर्स म्हणायचं. पोलॅरिटी आणि अॅरो वरून पकडायचं याला. इथं बघा, इथं अॅरो दिसला तर करंट सोर्स होता, इकडं अॅरो दिसला तर करंट सोर्स असणार, आणि फक्त डायमंड मध्ये असणार तो, असा डायगोनल असणार आणि डायमंड मध्ये त्याचे साइन घेणार. इथं बघा, लक्ष द्या. ओके, त्याच्यामध्ये चार टाईप आहे. एक आहे तुमचा व्होल्टेज कंट्रोल करंट सोर्स, दुसरा आहे व्होल्टेज कंट्रोल व्होल्टेज सोर्स. ओके, तर याला बघा, व्होल्टेजनंच कंट्रोल केलाय ना, हा व्होल्टेजचा सोर्स आहे, तर याला म्हणणार व्होल्टेज कंट्रोल व्होल्टेज सोर्स. इकडे बघा, हा व्होल्टेज कंट्रोल करंट सोर्स, सॉरी व्होल्टेज कंट्रोल करंट सोर्स आहे. बेसिकली हा अॅरो आहे, पण हा व्होल्टेजवर डिपेंड याची व्हॅल्यू, स्वतःची व्हॅल्यू कशावर डिपेंड आहे का? व्होल्टेजवर. तर त्याच्यामुळे हा काय आला तुमचा व्होल्टेज कंट्रोल करंट सोर्स. आता सिंपल आहे. दुसरा बघा, हा एक करंट कंट्रोल व्होल्टेज सोर्स, त्याला करंट कंट्रोल करतंय, पण हा बेसिकली हायकोन व्होल्टेज सोर्स आहे, कारण इथं पोलॅरिटी दिली आहे प्लस मायनस. तर आयडेंटिफाय कशी करायचं बाण तुम्हाला, तर लक्षात ठेवायचं डायगोनल मध्ये काय लिहिलंय, प्लस मायनस, आणि याच्या मॅग्नेट्यूड मध्ये काय लिहिलंय, टू आय लिहिलं, टू आय, आणि इकडे लिहून टाकला व्ही वन काहीतरी लिहिलं. तर हे बघा, करंट कंट्रोल करतो याला, आणि हा काय बेसिकली व्होल्टेज सोर्स आहे. तर हा झाला करंट कंट्रोल व्होल्टेज सोर्स. याच्या डायग्राम वरून ठरवायचं तुम्हाला की करंट कंट्रोल आहे का व्होल्टेज कंट्रोल आहे. शेवटचा बघा, करंट कंट्रोल करंट सोर्स, तर मॅग्नेट्यूड मध्ये करंट दिसते तुम्हाला आणि आरो दिसतोय, तर आरो वरून ओळखला आपण की हा करंट सोर्स आहे आणि करंटचं मॅग्नेट्यूड त्याच्यामध्ये दिसतंय, तर हा करंट कंट्रोल करतो याला बेसिकली. तर हा काय झाला, करंट कंट्रोल करंट सोर्स, सिंपल. ओके, तर हे बघा सम झाले. याला व्होल्टेज डिपेंडंट पण म्हणतं काही पुस्तकात, काही पुस्तकात व्होल्टेज कंट्रोल पण म्हणतात. तर दोन्ही वर्ड चालतात, काही टेन्शन नाही. करंट कंट्रोल म्हणा किंवा करंट डिपेंडंट म्हणा, नो प्रॉब्लेम. तर हा झाला व्होल्टेज डिपेंडंट व्होल्टेज सोर्स, करंट डिपेंडंट व्होल्टेज सोर्स. बघा याच्यामध्ये बघा काय दिलंय, हा व्होल्टेजवर डिपेंड आहे आणि व्होल्टेज सोर्सेस आहे, प्लस मायनस पोलॅरिटी बघा. इथं पोलॅरिटी बघा, व्होल्टेज सोर्स आहे पण करंटवर डिपेंड आहे. तर करंट कंट्रोल किंवा करंट डिपेंडंट व्होल्टेज सोर्स. इकडे बघा, व्होल्टेज डिपेंडंट आहे कारण व्होल्टेज मॅग्नेट्यूड मध्ये, पण स्वतः हाय करंट सोर्स. करंट कंट्रोल करंट सोर्स, सिंपल. सीसीएस का आलं, कारण करंटच कंट्रोल करतो आणि करंट सोर्स आहे. अशा पद्धतीने आपण बघितलं हा करंट कंट्रोल सोर्स आहे. पुढे बघूया, याच्यावर आपण काही प्रॉब्लेम पण बघूया पुढे, तर तेव्हा तुम्हाला अजून क्लिअर होईल, काही टेन्शन ना घेऊ. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. काही इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे सर्किटची, नेटवर्कची आपण ऑलरेडी डिस्कस केली होती. तर सर्किट आणि नेटवर्कमध्ये काय फरक आहे? नेटवर्क म्हणजे काय की ज्याच्यामध्ये करंट फ्लो होतं किंवा नाही होत काही फरक पडत नाही, पण सर्किट म्हणजे काय मानून की ज्याच्यामधून करंट फ्लो होते. ओके, बघा क्लोज पाथ आहे, ॲटलीस्ट एक क्लोज पाथ आहे, त्याला सर्किट म्हणायचं. नेटवर्कमध्ये बघा, क्लोज पाथ असेल नसेल तरी सगळे नेटवर्क आहे. ओके, तर सिंपल लक्षात ठेवायचं तुम्हाला दोघांमधला डिफरन्स. कधी कधी याच्यावर डेफिनेशन एक क्वेश्चन येऊ शकतो. लिनियर नॉन लिनियर कशाला म्हणायचं? बघा लिनियर म्हणजे काय की त्याची कॅरेक्टरिस्टिक बघा. आता हा आहे, लक्ष द्या आणि इकडून समजून घ्या. लिनियर म्हणजे काय की त्याची कॅरेक्टरिस्टिक दोन्ही क्वाड्रंट मधून स्ट्रेट लाईन चालली आहे. बघा त्याची कॅरेक्टरिस्टिक काय, ही लाईन बघा, ओरिजिन पासून पाच होते स्ट्रेट लाईन आहे, जेवढा इनपुट दिला तेवढाच आउटपुट भेटतोय.
लिनियर कोणाला म्हणायचं आणि लक्ष द्या इकडून बघा इनपुटला वन दिला तुम्ही तर आउटपुटला वन भेटला तर इथं जो पॉईंट येणार आपला वन कॉमा वन येणार वन कॉमा वन इथं झिरो इनपुट आहे तर झिरो आउटपुट आहे झिरो कॉमा झिरो ओरिजिन टू कॉमा टू थ्री कॉमा थ्री अशा पद्धतीने नाही सिंपल इकडे भेटते असते तर याला लिनियर म्हणायचं याला काय म्हणायचं कॅरेक्टरिस्टिक्सला लिनियर तर हा लाईन असणार एक स्ट्रेट लाईन असणार बघा ह्या साईडला पण लिनियरच आहे हा ही लिनियर असते कॅरेक्टरिस्टिक्स ओके हा इकडून जाऊन मग परत अशी वाकडी झाली किंवा इकडे गेली तर नॉन लिनियर झाली परत कळ तिरकी अशी थोडीशी ओरिजिन पासून पास होत नाही तर नॉन लिनियर झाली बघा नॉन लिनियर झाली अँगल असा आहे तर हवी नॉन लिनियर आहे 45 चा अँगल पाहिजे सर सर तर लक्षात ठेवायचं तुम्हाला लिनियर आणि नॉन लिनियर तर लिनियर कोणाला म्हणायचं जर तुमची स्ट्रेट लाईन असणार कॅरेक्टरिस्टिक्स आणि पासिंग थ्रू ओरिजिन पासून तिथे पण ओळखायचं ओके स्ट्रेट लाईन पाहिजे पासिंग थ्रू ओरिजिन आणि फक्त एकच लाईन नको आपल्याला ह्या क्वाड्रंट मध्ये पण सेम पाहिजे ती जर करंट आणि व्होल्टेज दोन्ही निगेटिव्ह झाले तर निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह तर ह्या एकदम ओरिजिन मधून पास झाली पाहिजे लक्षात ठेवायचं ओके तर लिनियर त्याला म्हणायचं ओके आता रेझिस्टन्स हे एलिमेंट लिनियर आहे इंडक्टर लिनियर आहे कोण कोण लिनियर लक्षात ठेवायचं बघा रेझिस्टन्स इंडक्टर आणि कॅपॅसिटर हे लिनियर आहे ओके त्याच्यामुळे याला लिनियर नेटवर्क म्हणायचं ओके आणि ओम्स लॉ लिनियरलाच लागू होतो आता नॉन लिनियर कोणाला म्हणायचं तर नॉन लिनियरचे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे याच्यामध्ये दो आहे तुमचा आहे व्होल्टेज डिपेंडंट रेझिस्टन्स व्हीडीआर त्याच्यानंतर आहे तुमचं एलडीआर हा काय लाईट डिपेंडंट रेझिस्टन्स हा नॉन लिनियर आहे हे टेम्परेचर डिटेक्टर आहे तुमचं थर्मिस्टर हा बी नॉन लिनियर आहे हे सगळे नॉन लिनियर आहे आणि याला ओम्स लॉ लागू होत नाही जे नॉन लिनियर आहे त्याला ओम्स लॉ लागू होत नाही जे लिनियर आहे ते ओम लॉ लागू होतो लक्षात ठेवायचं याला सुपरपोजिशन थेरम जेव्हाच लागू होणार जेव्हा नेटवर्क लिनियर आणि बायलॅटरल असणार ते बायलॅटरल लिनियर व्यवस्थित समजून घ्या याच्यावरती एक क्वेश्चन डेफिनेटली विचारता तर हे क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित करून घ्यायचे डेफिनेशन व्यवस्थित करून घ्या तर बघा लिनियर काय असणार तर ती स्ट्रेट लाईन पाहिजे ओरिजिन पासून पास पाहिजे लिनियर कोण आहे तर लिनियर तुमचे आर एल सी नॉन लिनियर कोण आहे जे बी असणार तुमचे सेमीकंडक्टर डिव्हायसेस थायरिस्टर असणार ट्रान्झिस्टर त्याच्यानंतर तुमचा जे बी डिव्हायसेस आहे तुमचे डायोड हे ते हे सगळे नॉन लिनियर आहे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह बघा ऍक्टिव्ह म्हणजे काय की जे सर्किटला एनर्जी सप्लाय करताय आणि पॅसिव्ह म्हणजे काय ते कन्झ्युम करताय लक्ष द्या येतात बघा आता पॅसिव्ह कोण कोण आहे तुमचा रेजिस्टर पॅसिव्ह आहे याच्यातून करंट एंटर होतं हाय पोटेन्शियलला जाताना लो पोटेन्शियल होतं कारण हे पॉवर कन्झ्युम करताय याच्या क्रॉस ड्रॉप पण होतो आय इंटू आर व्होल्टेजचा ड्रॉप होता आय इंटू आर तर हा काय आला तुमचा पॅसिव्ह कॅपॅसिटर पण पॅसिव्ह आहे इंडक्टर पण पॅसिव्ह आहे प्लस मायनस हे सगळे आर एल सी सगळे पॅसिव्ह आहे एनर्जी कन्झ्युम करता एनर्जी सप्लाय नाही करत ठीक आहे मग बॅटरी काय बॅटरी बघा बॅटरीच्या याच्या निगेटिव्ह टर्मिनल म्हणून करंट लिव्ह करताय हे पॉवर कन्झ्युम करताय आणि हे स्टोअर करते याच्यामध्ये बघा बॅटरीमधून पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणून करंट बाहेर जातं मग पॉझिटिव्ह टर्मिनलमधून जर करंट बाहेर गेलं बघा येताना लो पोटेन्शियल होतं पण बॅटरीने एनर्जी दिली जाताना हाय पोटेन्शियलला गेलं त्याला पॉवर डिलिव्हर म्हणायचं लक्षात ठेवायचं तर ही बॅटरी काय ऍक्टिव्ह आहे आणि हे सगळे काय पॅसिव्ह आहे ओके मग लक्षात ठेवायचं ऍक्टिव्ह कोण कोण आहे तर बघा ऍक्टिव्ह कोण कोण आहे तर लेवल इन्क्रीज करता एनर्जी लेवल त्याच्यामध्ये बघा ना आपली बॅटरी बीजेटी एफ ए टी ओप एम तर हे सगळे काय ऍक्टिव्ह इलेमेंट आहे कारण यांच्याकडे काय असतं यांचा रेजिस्टन्स चेंज करताय इनपुटला आउटपुटला ट्रान्सडिस्टर म्हणजे काय की ट्रान्सफर करताय रेजिस्टर इनपुट साईडला वेगळा रेजिस्टन्स असतो आउटपुटला वेगळा जसं की बघा तुम्ही रेजिस्टन्स कमी केला 0.5 तर व्होल्टेज एक व्होल्टेज द्या करंट बी एकच एम्पियर द्या पण बघा आय इज इक्वल टू काय येणार तुमचा व्ही बार ते एक दिलं हा 0.5 दिला बा हे 2 एम्पियर करंट फ्लो होणार तर करंट मॅग्निफिकेशन झालं करंट ऑटोमॅटिकली का कारण रेजिस्टन्स चेंज झाला त्याच्यामध्ये तेच असतं डोपिंग वेगवेगळे असते ट्रान्झिस्टरमध्ये तीन मटेरियल असते याच्यामध्ये याच्यामध्ये इमिटर असतो बेस असतो आणि कलेक्टर असतो यांचा एरिया वेगळा आहे डोपिंग लेवल वेगळे त्यामुळे होतं काय की याच्यामध्ये ना रेजिस्टन्स वेगवेगळा असतो प्रत्येक पार्टचा रेजिस्टन्स वेगळा इमिटरचा रेजिस्टन्स सगळ्यात कमी कलेक्टरचा मीडियम आणि बेसचा सगळ्यात जास्त कारण ते डोपिंगच नाही आहे तर अशा पद्धतीने ना काय होतं तुमचा रेजिस्टन्स वेगळा होतो व्हॅरी होतो आणि याला तीनच टर्मिनल आहे त्याच्यामुळे काय होतं की हा रेजिस्टन्स चेंज होतो ते सगळं ऍक्टिव्ह इलेमेंट आहे लक्षात ठेवायचं ऍक्टिव्ह इलेमेंट म्हणजे काय ते सर्किटला एनर्जी सप्लाय करणार त्यांच्या पॉझिटिव्ह म्हणून करंट बाहेर येणार लक्षात ठेवायचं बस युनिलॅटरल म्हणजे काय आणि बायलॅटरल म्हणजे काय
बायलॅटरल म्हणजे बघा हा रेझिस्टर आहे, हा ए पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे. बघा ए पॉइंट मधून तुम्ही जर करंट एंटर केला तर हा 2 ओमचा रेझिस्टन्स अपोजिशन देतोय. आता बघा इकडून करंट एंटर केला तुम्ही, कुठून केला आता बी मधून आणि ए कडे चालला तरी 2 ओमचा रेझिस्टन्स देतोय, तर याला म्हणतात बा नो बायलॅटरल. म्हणजे याची कॅरेक्टरिस्टिक्स दोन्ही साईडला सेम आहे. तुम्ही ह्या साईडला करंट एंटर करा, ह्या साईडला करा, तर त्याची कॅरेक्टरिस्टिक्स कोणत्या साईडला करंट फ्लो झाला तर सेम कॅरेक्टरिस्टिक्स आहे, त्याला म्हणायचं बायलॅटरल. युनिलॅटरल कोणा म्हणायचं बघा डायोड आहे. इकडून जर करंट दिलं तुम्ही तर हा फॉरवर्ड बायस येणार, एनोडला करंट दिलं तर याचं रेझिस्टन्स निग्लिजिबल येणार, शॉर्ट सर्किट म्हणून काम करणार आहे. पण तुम्ही जर उलट करंट दिलं इकडे हाय पोटेन्शियल तिकडे गेलं लो पोटेन्शियल, तर हा रिव्हर्स बायस मध्ये काम करणार आणि हा आयडियली ओपन सर्किट म्हणून काम करणार. काल बांध घ्या ना, तर याची कॅरेक्टरिस्टिक्स फॉरवर्डला वेगळी आहे, फॉरवर्डला ही कॅरेक्टरिस्टिक्स, रिव्हर्सला वेगळी कॅरेक्टरिस्टिक्स. त्याची हा बेसिकली बानो युनिलॅटरल आहे, फॉरवर्डला वेगळी कॅरेक्टरिस्टिक्स आहे, करंट डायरेक्शनवर त्याची कॅरेक्टरिस्टिक डिपेंड आहे. करंटच्या डायरेक्शनवर जर कॅरेक्टरिस्टिक डिपेंड असणार तर सिम्पल काय म्हणणार त्याला युनिडिरेक्शनल. ओके, याला सुपरपोजिशन थेरम लागू होत नाही. जे युनिडिरेक्शनल आहे त्याच्यापासून सुपरपोजिशन थेरम लागू होत नाही. काल बांध घे ना. तर आता तू म्हणाल सर बाय डायरेक्शनल कोण आहे, युनिडिरेक्शनल कोण आहे, ते लक्षात ठेवायचं. आपले जे आर एल सी आहे इकडे बघा एक्झाम्पल कोणते, हा युनिडिरेक्शनलचा एक्झाम्पल आहे डायोड. डायोड हा युनिडिरेक्शनल आहे. त्याच्यानंतर बघा आपलं जे रजिस्टर आहे हा बाय डायरेक्शनल आहे. ओके, आणि त्याच्यानंतर कॅपॅसिटर, हे सगळे काय बाय डायरेक्शनल आहे. करंटचे डायरेक्शन चेंज झाले तरी त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्सवर काही चेंजेस होत नाही, इव्हन मॅग्नेटिकवर काही परिणाम होत नाही. तशा डिव्हायसेसला काय म्हणायचं, बाय डायरेक्शनल डिव्हाइस म्हणायचं. ज्याची कॅरेक्टरिस्टिक्स करंटचे डायरेक्शन चेंज झाल्याने चेंज होत नाही अशाला बाय डायरेक्शनल म्हणायचं. ज्याची कॅरेक्टरिस्टिक्स करंटच्या डायरेक्शननुसार चेंज होते, करंटचे डायरेक्शन फॉरवर्ड आहे तर रेझिस्टन्स कमी, करंटचे डायरेक्शन रिव्हर्स आहे तर रेझिस्टन्स जास्त, ते कॅरेक्टरिस्टिक चेंज झाली ना, मग अशा डिव्हाइसेसला म्हणायचं युनिडिरेक्शनल. युनिडिरेक्शनल कोण आहे तुमचा, एससीआर युनिडिरेक्शनल आहे, राईट. त्याच्यानंतर बाण तुमचं काय, एससीआर युनिडिरेक्शनल आहे. त्याच्यानंतर तुमचा ट्रान्झिस्टर युनिडिरेक्शनल आहे, कारण की त्याचं वेगवेगळ्या डिरेक्शनला करंट चेंज केलं त्याचे मॅग्नेट्यूड ऑफ रेझिस्टन्स चेंज होतो, कॅरेक्टरिस्टिक चेंज होती, है ना. त्यात तसंच डायोड पण आहे. पण बाण डायक आणि ट्रायक हे दोन्ही बाय डिरेक्शनल आहे, कारण की त्याच्या बायलॅटरल आहे, कारण की त्यांच्या दोन्ही डिरेक्शनला कॅरेक्टरिस्टिक सेम असते. तर थोडंसं आपण याच्या नंतर शेवटी एका चार्ट पण बघून घेऊ, टेन्शन ना घेऊ. शेवटी एक चार्ट आहे, त्यात मी तुम्हाला सांगून देईन की कोण बाय डिरेक्शनल कोण युनि डिरेक्शनल हे व्यवस्थित लिहून ठेवायचं एका पेजवर. हे लेक्चर बघायचं, व्यवस्थित डेटा लिहून ठेवायचा, खतम. जास्त याला वेळ द्यायची गरज नाही मग तुम्हाला. लंप म्हणजे काय, की ज्याचं छोटंसं डिस्टन्स आहे त्याच्यामध्ये फिक्स व्हॅल्यू आहे. बघा आता एक रजिस्टर आहे कलर कोडिंग केलेली त्याच्यावर, याची व्हॅल्यू आहे 10 kΩ प्लस मायनस 5%, तर ही व्हॅल्यू फिक्स आहे. या डिस्टन्स एकदम निग्लिजिबल डिस्टन्स आहे, याची व्हॅल्यू फिक्स आहे, त्याला लंप म्हणता बानो. पण आपली जी ट्रान्समिशन लाईन आहे त्याचा रजिस्टन्स एका ठिकाणी नाही आहे, आपला जो रजिस्टन्स आहे तो लेंथनुसार स्प्रेड झालेला आहे. तर ते युनिट ओहम पर किलोमीटर आहे, प्रत्येक किलोमीटरला वेगवेगळा रेझिस्टन्स आहे. तर त्याला म्हणायचं डिस्ट्रीब्युटेड, याला म्हणायचं डिस्ट्रीब्युटेड, याला म्हणायचं लंप. ज्याची व्हॅल्यू शॉर्ट डिस्टन्समध्ये कव्हर्ड आहे, फिक्स व्हॅल्यू आहे, त्याला काय म्हणायचं तुम्हाला लंप. आणि ज्याची व्हॅल्यू लेंथनुसार व्हॅल्यू होते, लेंथनुसार डिस्ट्रीब्युटेड एका ठिकाणी रेझिस्टन्स हा लेंथनुसार आहे, तर त्याला म्हणायचं डिस्ट्रीब्युटेड. जसं की ट्रान्समिशन लाईन, तर ट्रान्समिशन लाईन काय की हे डिस्ट्रीब्युटेड नेटवर्क आहे, डिस्ट्रीब्युटेड रेझिस्टन्स आहे. ओके, बस एवढंच त्याच्यामध्ये लंप आणि डिस्ट्रीब्युटेड मध्ये. त्याच्यानंतर ऍक्टिव्ह पॅसिव्ह, तर आपण ऍक्टिव्ह पॅसिव्ह बद्दल बोललो ऑलरेडी, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह. तर ऍक्टिव्ह पॅसिव्ह नेटवर्क कशाला म्हणायचं, ज्याच्यामध्ये एक तरी सोर्स आहे त्याला ऍक्टिव्ह इलिमेंट आहे एक तरी, त्याला म्हणायचं ऍक्टिव्ह नेटवर्क. पॅसिव्ह नेटवर्क म्हणायचं ज्याला करंट नाही, एनर्जी नाही आहे, एनर्जाइजर्स केलेले नाही, बॅटरीज नाही आहे, त्याला पॅसिव्ह नेटवर्क म्हणायचं. पुढे बघा टाइमनुसार जर नेटवर्क व्हॅरी होत असेल त्याला टाइम व्हॅरियंट म्हणायचं. टाइमनुसार व्हॅरी होत नसेल, टाइमचा काही परिणाम नाही होते, तर त्याला टाइम इन व्हॅरियंट म्हणायचं, सिम्पल. ओके, तर हे नेटवर्क लक्षात ठेवायचं. तर बघा याच्यामध्ये बघा आणू आता क्लासिफिकेशन, लिनियर. लिनियर कोणाला म्हणायचं, कॅरेक्टरिस्टिक कशा असणार, स्ट्रेट लाईन अँड पासिंग थ्रू ओरिजिन, याच्यावरून आयडेंटिफाय करायचं आहे. याच्यात एक्झाम्पल कोण आहे, रेझिस्टन्स आहे, इंडक्टर, कॅपॅसिटर आहे. नॉन लिनियर कोण आहे, ज्याची कॅरेक्टरिस्टिक्स फॉरवर्ड बायसला वेगळी, रिव्हर्स बायसला वेगळी, सिम्पल. तर लक्षात ठेवायचं याला नॉन लिनियर म्हणायचं. ओके, एक्झाम्पल कोण आहे, डायोड आणि कॅपॅसिटर, चार्ज कॅपॅसिटर, जसं की तो आपण बघणार आहे ट्रान्झिएंट अनालिसिसमध्ये. ओके, तर चार्ज कॅपॅसिटर हा नॉन लिनियर आहे, लक्षात ठेवायचं. ओके, त्याच्यानंतर बघा ऍक्टिव्ह कोणाला म्हणायचं, जो काय करणार, ज्याची निगेटिव्ह स्लोप म्हणजे काय, एनर्जी सप्लाय करणार. जसं बघा आपले मोटर होती, बघा मोटरमध्ये हा
होती आपली आणि जनरेटर ही कॅरेक्टरिस्टिक मध्ये जायचे. ब्रेकिंग मध्ये इकडे जायचं, मी इकडे गेली सेकंड क्वाड्रंट मध्ये तरी ऍक्टिव्ह म्हणायचं, आणि इकडे फोर्थ क्वाड्रंट मध्ये गेली तरी ऍक्टिव्ह म्हणायचं. फर्स्ट क्वाड्रंट इकडे मायनस मायनस प्लस होऊन जाईल, आणि इकडे थर्ड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट मध्ये पॅसिव्ह आहे. फर्स्ट आणि थर्ड क्वाड्रंट पॅसिव्ह, सेकंड आणि फोर्थ क्वाड्रंट ऍक्टिव्ह, एवढं लक्षात ठेवायचं. ओके, तर त्याचा स्लोप निगेटिव्ह आला पाहिजे. तर कोण कोण आहे ऍक्टिव्ह? व्होल्टेज, करंट सोर्स, एससीआर, त्याच्यानंतर ओप एम्प, हे काय तुमचे ऍक्टिव्ह आहे. सिम्पल. त्याच्यानंतर पॅसिव्ह बघा कोण आहे. पॅसिव्ह त्याची कॅरेक्टरिस्टिक्स आरएलसी आणि ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मर पॅसिटिव्ह आहे, हा कोणतेही एनर्जी देत नाही. इनपुटची अपेरेंट पॉवर आणि आउटपुटची अपेरेंट पॉवर ऑलमोस्ट सेम असते. इफिशियन्सी कुबेच्या 100 जवळ असते. बायलॅटरल कोणाला म्हणायचं? बायलॅटरल म्हणायचं ज्याची कॅरेक्टरिस्टिक बोथ डायरेक्शन ऑफ करंट सेम आहे, बोथ डायरेक्शनला सेम आहे. त्याच्यामध्ये बघा कोण कोण येणार बायलॅटरल मध्ये. आर एल सी सोबत हे दोघं महत्वाचे, डायक आणि ट्रायक, कारण हे तुम्हाला असं वाटतं सेमीकंडक्टर आहे म्हणून कन्फ्युजन होतं. म्हणून लक्षात ठेवायचं, याचे सेमीकंडक्टर जरी असले तरी दोन अँटी पॅरलल लावलेले डायोड आहे. दोन एक डायोडचं कॉम्बिनेशन म्हणलंय, मेन टर्मिनल वन, मेन टर्मिनल टू. तर त्याच्यामुळे काय आलं की हा बायलॅटरल झालाय. युनिलॅटरल कोण आहे? एससीआर आहे, डायोड आहे, ट्रान्झिस्टर आहे, ओप एम्प आहे. ठीक आहे. आणि लंप काय? जे आपले आर एल सी आणि हे ट्रान्समिशन लाईनचे आहे. सिम्पल, डिस्ट्रीब्युटेड. ओके, तर पॉईंट काय लक्षात ठेवायचं तुम्हाला? ऑल लिनियर नेटवर्क काय? बायलॅटरल असतात डिफॉल्ट. ओके, डिफॉल्ट. बट सगळे बायलॅटरल लिनियर नसतात. याच्यावरून काय आलं तुम्हाला की हे दोन नॉन लिनियर आहे पण ते बायलॅटरल मध्ये आले. त्याच्यानंतर केसीएल केव्हीएल काय? नॉट ऍप्लिकेबल फॉर डिस्ट्रीब्युटेड एलिमेंट. सर्किट थेअरी इज ऍप्लिकेबल फॉर हायर फ्रिक्वेन्सी. हायर फ्रिक्वेन्सीला ऍप्लिकेबल आहे सर्किट थेअरी. स्टेडी स्टेट कन्सिडर डिस्ट्रीब्युटेड एलिमेंट ऍज अ लंप. लंप नेटवर्क म्हणून कन्सिडर करायचं, त्याला ओहम पर किलोमीटर घ्यायचं, मल्टिप्लाय करायचं जेवढी लाईन आहे किलोमीटरची, एक किलोमीटर किलोमीटर निघून जाणार, त्याला लंप करून घ्यायचं. सिम्पल. तर बघा हे काही नेटवर्क दिलं आपण, तर कोणकोणते लिनियर आहे बायलॅटरल बघा. त्यातलं बघा आता लास्ट एक मिनिट बघून घ्या आपण कोणकोणते. तुम्हाला आयडेंटिफाय करायला येतं कधी कधी की हे बघा. आता बघा ही लाईन चालली तुमची स्ट्रेट लाईन पॅसिव्ह याच्या म्हणून ओरिजिन पासून तिथून दिसतंय तुम्हाला, लक्षात ठेवायचं बानो. तर इथे बघा हा इथून चालला पास होते ओरिजिन पासून. तर हे काय असणार तुमचे? लिनियर असणार. बायलॅटरल आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही पण आहे. तर बायलॅटरल आहे आणि पॅसिव्ह का बरं आहे? कारण की निगेटिव्ह स्लोप नाही आहे, पॉझिटिव्ह स्लोप आहे. हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह दोन्ही पॉझिटिव्ह होऊन जाणार, म्हणून हा काय आला तुमचा? सिम्पल पॅसिव्ह झाला, ऍक्टिव्ह नाही आहे. ऍक्टिव्ह साठी सेकंड आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये पाहिजे कॅरेक्टरिस्टिक्स, लक्षात ठेवायचे. ऍक्टिव्ह साठी कुठे पाहिजे? सेकंड आणि फोर्थ क्वाड्रंट. हे बघा आता हे काय आलं? ऍक्टिव्ह झालं, कारण की ह्या इकडे कॅरेक्टरिस्टिक्स आली, ऍक्टिव्ह झालं. पण नॉन लिनियर आहे कारण ही स्ट्रेट लाईन नाही आहे. ओके, युनियर डायरेक्शन आहे कारण की इकडे नाही करंट फ्लो होत. ह्या आणि ह्या अपोजिटच्या डायरेक्शन असलं तर त्याला काय म्हणायचं? बायलॅटरल म्हणायचं. हे युनिलॅटरल झालं. आता इकडे बघा हा काय ऍक्टिव्ह आहे कारण की निगेटिव्ह मध्ये गेला फोर्थ क्वाड्रंट मध्ये. पण लिनियर नाही आहे, नॉन लिनियर आहे आणि युनियर डायरेक्शनल आहे. असं पाहिजे होतं, नाही तर मग असं तरी पाहिजे होतं ऍटलीस्ट. ओके, तर हे आयडेंटिफाय केलं आपण. त्याच्यानंतर बघा पुढे बघा. हा बघा हा पॅसिव्ह आहे कारण की या दोन्ही क्वाड्रंट मध्ये नाही आहे, सेकंड आणि फोर्थ मध्ये नाही आहे. त्याच्यानंतर बघा लिनियरिटी. लिनियरिटी मध्ये स्ट्रेट लाईन पाहिजे होतं, नाही आहे स्ट्रेट लाईन. आणि युनिट डायरेक्शनल का बरं आहे? कारण की बघा इकडची कॅरेक्टरिस्टिक्स वेगळी आहे, इकडची कॅरेक्टरिस्टिक्स वेगळी आहे. असं वाटतं आपल्याला की हे बायलॅटरल असणार, पण नाही आहे. बघा लक्ष द्या का नाही आहे, कारण की इकडची कॅरेक्टरिस्टिक्स वेगळी आहे आणि इकडची कॅरेक्टरिस्टिक काय वेगळी. म्हणून हा बायलॅटरल नाही आहे, युनिलॅटरल आहे. ओके, इकडे बघा याची लेंथ मोठी दिली आहे, इकडे छोटी दिली आहे. तर बघा याचं पूर्ण आयडेंटिकल पाहिजे, पूर्ण आयडेंटिकल. काही कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये चेंजेस नाही झाले पाहिजे. जर थोडा जरी चेंजेस झाला कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये, समजा नाही की युनिलॅटरल आहे, डायोडचं काय झालं? मग डायोडचं बघा. आता तू म्हणाल सर डायोड मध्ये थोडं सर सेम आहे ना कॅरेक्टरिस्टिक्स? बघा बानो, हा इथून ना 0.7 चालू होतो आणि हा व्होल्टेज ना 2V max असतो आपला. हा व्होल्टेज खूप मोठा आहे रिव्हर्स व्होल्टेज, कारण हा ब्लॉकिंग मोड मध्ये असतो इथं आणि हा लवकर चालू होतो. तर ही कॅरेक्टरिस्टिक्स, ही कॅरेक्टरिस्टिक्स सारखी जरी दिसत असली तर ही जी एरिया आहे इकडचा लेंथ आहे ही मोठी आहे, ही छोटी आहे. त्याच्यामुळे वाहन हे काय झालं? नॉन लिनियर झालं, सॉरी बायलॅटरल नव्हतं झाला, युनिलॅटरल झाला. काल म्हणून लक्षात ठेवायचं, युनिलॅटरल मध्ये डिक टू कॅरेक्टरिस्टिक्स पाहिजे. बायलॅटरल केसेस मध्ये थोडी जरी चेंजेस असला तर युनिलॅटरल होऊन जाणार. सिम्पल. इकडे बघा हा ऍक्टिव्ह आहे, ऑब्व्हियसली ऍक्टिव्ह आहे, ऍक्टिव्ह आहे. पण बायानो काय माहिती का? लिनियर नाही आहे. का लिनियर नाही? कारण ही कॅरेक्टरिस्टिक अशी स्ट्रेट लाईन ओरिजिन पासून पास झाली पाहिजे होती.
ती ओरिजिन पासून पास होत नाहीये, युनिडायरेक्शनल आहे, सॉरी युनिलॅटरल आहे. त्याच्यानंतर बघा पॅसिव्ह आहे कारण की निगेटिव्ह स्लोप नाहीये. त्याच्यानंतर नॉन लिनियर आहे कारण की ही कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेट लाईन म्हणून पास नाही होते. त्याच्यानंतर इकडे बघा ऍक्टिव्ह आहे कारण की निगेटिव्ह स्लोप आहे. त्याच्यानंतर नॉन लिनियर कारण स्ट्रेट लाईन म्हणून पास नाही होते. युनिडायरेक्शनल आहे कारण की इकडून इकडून कॅरेक्टरिस्टिक सेम नाही आहे. सिम्पल ओके. तर दोन तीन पॉईंट चेक करायचे. इकडे बघायला लगेच सरळ करते तुम्हाला पॅसिव्ह, त्याच्यानंतर नॉन लिनियर, युनिडायरेक्शनल. ओके इकडे बघा पॅसिव्ह कारण की निगेटिव्ह स्लोप नाही आहे. नॉन लिनियर, नॉन लिनियर कारण की बघा इकडे कॅरेक्टरिस्टिक वेगळी आहे. डायोड सारखंच आहे, डायोड बाण डिप्टो डायोड आहे. ओके लक्षात ठेवायचं डिप्टो डायोड आहे, डायोडमुळे ते झालं बाण. ओके ठीक आहे. चला हा इकडे सेम सेम दाखवलं आहे ना म्हणून बायलॅटर झाली ती. ठीक आहे सेम कॅरेक्टरिस्टिक दाखवली म्हणून बायलॅटर झाली. ओके याच्यानंतर बघा लिनियर आहे, पॅसिव्ह आहे, ऍक्टिव्ह इकडे पाहिजे. त्याच्यानंतर बायलॅटर, त्याच्यानंतर नॉन लिनियर, स्ट्रेट लाईन नाही आहे, युनिडायरेक्शनल, पॅसिव्ह. इकडे बघा नॉन लिनियर, त्याच्यानंतर ऍक्टिव्ह, निगेटिव्ह स्लोप, युनिडायरेक्शनल. तिकडे बघा नॉन लिनियर, ऍक्टिव्ह, स्लोप निगेटिव्ह, युनिडायरेक्शनल. तर अशा पद्धतीने नॉन लिनियर, ऍक्टिव्ह आणि युनिडायरेक्शनल. नॉन लिनियर कारण इकडे वेगळ्या वेगळा स्लोप आहे, त्याच्यानंतर ऍक्टिव्ह आहे, युनिलॅटरल आणि सिम्पल. इकडे लिनियर आहे, ऍक्टिव्ह आहे, बायलॅटरल आहे. निगेटिव्हला काय होतं काही टेन्शन नाही, निगेटिव्ह असू द्या ना, नो प्रॉब्लेम. पण स्लोप पाहिजे आपला, सरळ पाहिजे एका लाईनमध्ये. नॉन लिनियर इकडे कॅरेक्टरिस्टिक बघा आणि इकडून कमी होतं ना झाला हा स्लोप, इकडे वेगळ्या वेगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहे, त्याच्यामुळे काय आलं की हा नॉन लिनियर झाला आहे तुमचा. ओके स्ट्रेट लाईन पाहिजे होतं, स्ट्रेट लाईन झालं ना हा इकडे काय सॅच्युरेशन आलं, सॅच्युरेशनमुळे लिनियर नाही राहिलं ना. आता लिनियरिटी संपली याची, जसं आपला बी एच कर्व असतो त्याला नी पॉईंट जवळून काय होतं नॉन सॅच्युरेशन येऊन जातं. सिम्पल. तर अशा पद्धतीने तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. आय होप तुमच्या आता हे अशा पद्धतीचे क्वेश्चन अटेम्प्ट होईल व्यवस्थित. तुम्ही याला समजून घ्यायचे ट्रिक, ही ट्रिक आहे बानो. याचा फोटो काढून घ्या वाटलं असतं एक स्क्रीनशॉट, किंवा मी आपल्या ग्रुपवरती हे फोटो टाकून देईन तुम्हाला. तर ग्रुप जॉईन करा आपला अचिव्हर्स अकॅडमी, लिंक तुम्हाला सगळ्या व्हिडिओमध्ये भेटून जाईल डिस्क्रिप्शनमध्ये. तर डेफिनेटली आपल्या अचिव्हर्स अकॅडमी ऑफिशियल डबल ई ग्रुप जॉईन करा. तिथे सगळ्या लेक्चरच्या नोट्स मी ऑलरेडी टाकत असतो. आणि जे पण आता तुम्हाला काही डाऊट असतील तर तिथे मी आता चॅट सेक्शन ओपन केलंय, तुम्ही चॅट करू शकता. तुम्हाला काही अजून दुसरे इन्फॉर्मेशन शेअर करायचं असली डेफिनेटली शेअर करा, काही टेन्शन नाही आपल्या ग्रुपवर. ओके थँक्यू व्हेरी मच. बाकीच बघूया आपण नंतर.